जैन जय महाराष्ट्र केक न्यूज मध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत सुस्वागत आहे। आज आपण आलेलो आहोत बुलढाणा येथे आलेलो आहोत। त्याचं कारण असं आहे की 11 तारखेला सामाजिक कार्यकर्ते गजेंद्र शिंगणे यांनी आत्मदहनाचा इशारा दिलेला होता। नागपूर ते पुणे हायवेवर चिखली ते देवगाव राजापर्यंतचा जो रस्ता आहे त्या रस्त्याच्या संदर्भामध्ये काम रखडलेलं आहे, थंड अवस्थेमध्ये आहे। त्या संदर्भामध्ये त्यांनी आत्मदहनाचा इशारा दिलेला होता। हे सर्व क्षणचित्र मी केके लाईव्हच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवतो। या ठिकाणी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय। नहीं कार्यालय त्यांचं आहे ना बाहेर। आपण पोलीस स्टेशनला घ्या ना, पुढे तुम्ही ते करणार नाही आणि आम्ही पण देणार नाही। आम्ही पुढचं करणारच नाही हे तुमचं म्हणणं आहे, पण तुम्ही लेखी दिलंय दादा। लेखी देतो तुम्हाला, फक्त माझं समाधान झालं तुम्ही पहिले लेखी द्या आम्हाला, आम्ही तुम्हाला जाऊ तिथं चर्चा करू शकतो। बोलताना इथं बोलताना डेपो साहेब नाही, पहिले लेखी द्या ना आम्हाला, मी तुम्हाला द्यायला का ना बोलता त्यांची सीमा समस्या टाकू द्या आणि मी तुमच्या सोबत याल काय म्हणणं आम्हाला बरोबर मान्य आहे। मी तुमच्या सोबत याल काय आलं का लक्षात बरोबर आहे म्हणणं सर्व तुमचं मान्य मला मैं गड्ढे इतके गड्ढे पडलेले मग लोक मारासाठी तुम्ही
तुम्हाला शेतकऱ्याच्या कुठलं जातात तुमच्या जमिनीत बाकी त्यांच्या जमीन की सचिनची भारताची जमीन भारताचेच रस्ते भारताचेच लोक चांगला होता डांबर यानं उखळून टाकला सुपार साहेब तुम्हाला मोबाईलचा घरपोच ऐकून याल वापस म्हणजे इतकं हलगर्जीपणा झाकीर भाई एवढा भोंगळकार मार म्हणल्यावर राजकीय गोष्ट आलेली तिला हसन का आम्हाला कर्मचारी 2-3 लाख रुपये पगार असून द्यायला अरे इशारा दिला होता त्या संदर्भामध्ये 2 शब्द केकेला दर्शकांना काय सांगणार आज या ठिकाणी 11-11-2020 रोजी मी चिखली जालना या महामार्गावरील वनीकरण जमिनीच्या संदर्भामध्ये रस्त्यात रखडलेल्या कामाबद्दल या संदर्भामध्ये अस्मदानाचा इशारा दिला होता परंतु आज या कार्यालयामध्ये या कार्यालयाचे DFO यांनी मला या ठिकाणी 15 दिवसामध्ये जे खड्डे पडलेले ते बुजवण्याचं काम मी या ठिकाणी मार्गी लावतो असं या ठिकाणी त्यांनी आश्वासन दिलेलं आहे व हे आश्वासन त्यांनी येत्या 15 दिवसात 1 महिन्याभरात नाही दिलं मी पुन्हा या ठिकाणी त्यांना निवेदन देऊन आंदोलनाचा पवित्रा या ठिकाणी राहील असे मी या ठिकाणी सांगतो।